किंवा समाजात काही होऊ नये या लोकांनी शांततेसाठी आम्हाला सहभागी करावं. तर पोलीस स्टेशनला सुद्धा आता शांतता कमिटी पुरता न बोलवता सतत पोलीस स्टेशनला आपल्या पीआयनी त्यांना बोलवून त्यांचा सन्मान होणं हे फार गरजेचं आहे. काही वेळेला पोलीस स्टेशनला आम्हाला असं जाणवतं की हे जर काही कामानिमित्त गेलेच आहे, हे एका कोपऱ्यात असतं आणि दोन नंबर धंदावाल्याला खुर्ची तिथे बसायला भेटते. मला वाटतं म्हणजे मी व्यक्तिशा म्हणत नाही पण पोलीस प्रशासनाचा अनुभव सांगतो की दोन नंबर धंदावाल्याला खुर्ची मिळते आणि जो प्रामाणिक समाजात काम करतो त्याला कुठे उभं राहावं लागतं हे मला वाटतं असं होऊ नये. मी सर्व इथे सर्व चारी पाचशे पोलिसांचे पी आहे त्यांनाही मी सूचना करेन की हा जो चेहरा आहे हा समाजात शांततेला कुठेतरी मदत करणारा चेहरा आहे. तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, तो गणेश मंडळाचा अध्यक्ष असेल, तो एकदा मुस्लिम ट्रस्टचा अध्यक्ष असेल आणि ही जबाबदारी कदाचित मी याची आठवण म्हणून मागे ज्या वेळेला देवीच्यावरती दंगल झाली होती आणि महापालिकेत शांतता कमिटीची मिटिंग झाली होती त्यावेळेला आईजी साहेबांकडे नाथाभाऊ मी विरोधी पक्षनेता होतो आणि त्यावेळेला नाथाभाऊ असंच म्हटले होते की ज्या वेळेला जर तुम्ही पोलीस प्रशासन जर मजबूत असाल, जर तुम्ही लाठीने जर लोकांना बंद करू शकत असाल तर आमचे लोकप्रतिनिधींची आणि समाजातल्या लोकांची गरज का? आणि जर अशा वेळेला गरज भाजत असेल इतर वेळेला जर तुम्ही आम्हाला कुठे विश्वासात घेत नसाल तर या लोकांना शंकेला कारण होतं. म्हणून ह्या माणसांचा या व्यक्तींचा सन्मान असाच झाला पाहिजे जो आज या व्यक्तीने सन्मान झाला तो 12 महिने या व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे. पोलीस स्टेशनला ज्या ज्या वेळेला जातील ते साहेब ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जातात या दोन व्यक्तींच्या भांडणी असतात, दोन घराच्या भांडणी असतात आणि ते कुठेतरी समन्वयाने मिटण्यासाठी जातात. ते काही एका जणाची बाजू घेत नाही. या भांडणी मिटल्या गेल्या पाहिजे. मी माझा अनुभव तुम्हाला सांग